पंच दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये सहाव्या संध्याकाळच्या सत्रातील आपण आज शेवटचा सा सामना या ठिकाणी सुरू होईल मैदारच्या आतमध्ये हिवरे विरुद्ध काळेवाडी असा सामना आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये दोन ताकदवर संघांची मैदानाच्या आतमध्ये आहे गाठ पाहूया कोण कुणाची मैदानच्या आतमध्ये लावणार वाट मी देणार मनोरंजनाची साथ आज किशाम किसके नाम कोलतं तयार बारावे खेळाडू पहिला चेंडू तुम्ही पाहता मैदारच्या आतमध्ये सन्मानपूर्वक खेळला गेला इथं सिंगल आपण पाहतोय जे आपण पाहतो मैदारच्या मध्ये आहे सिंगल थाउ घेतली गेली संघाचं खातं खोले गेलं अकाउंट ओपन झालं स्क्रीनच्या समोर कोणीच उभ्या राहणार याची नोंद घ्या स्क्रीन जी काय आहे ब्लॅक स्क्रीन जिथं फलंदाजांना त्रास होईल गोलंदाजांना त्रास होईल याची सर्वांनी दक्षता घ्या ही विनंती असेल पण तुम्हाला सूचना करतायत काळेवाडी संघ आपण पाहतोय नाणेफिकेचा कोल झिंदला क्षेत्ररक्षण करतायत यावेळेस आखूट टप्प्याचं चिट वाईट फंसांनी खेळवला गोलंदाज मार्ग वरती तुम्ही पाहताय अजित आहेत तर समोरच्या बाजूला ताकदवर जोडी ही माझ्या आतमध्ये पाहायला मिळतीये दत्ता आणि मनोज यावेळेस चिठ आपण पाहतोय हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्रशे एक धाव पुरपूर इथं दुसऱ्या धावीला आपण पाहतोय प्रयत्न नसत आहे सलामीची जोडी आपण पाहतो माहितीच्या आतमध्ये आहे पहिला चेंडू तुम्ही पाहिला एक सिंगल आली दुसऱ्या चेंडू वरती देखील आपण पाहतोय वाईट पाहायला मिळाला तिसरा चेंडू जर पाहिला या षटकातला तर सिंगल धाव पुन्हा एकदा आहे एकेरी एक धाव आपण पाहतोय घेतलं जातात शेवटचा सामना निर्णायक सामना ह्या वेळेस काय चेंडू निसटला इथं धाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ना करायला पाहायला मिळतोय मनोज कडनं तुम्ही पाहताय स्ट्राईक एंड वरती आहे दुसरा बोलला दत्ता आहे क्रिकेट के दुनिया में एक सुनेरी पन्ना जिसका नाम हे दत्ता काय कामगिरी करेल या पहा कुटप्पाचा चेंडू होता बेकट कव्हर फोडला आहे क्षेत्रक्षक पा शर्यत लागली शर्यत कोण जिंकणार चेंडू शर्यत जिंकेल खन खरी दनंद चौकार गेला चौकार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा पहिला षटका सात कुठल्या गेला सात म्हणलं की सात निवारा सात म्हणलं की सात चलला सात म्हणलं की सत्ता कुणाचे असणार हे पाहायचे आता मैदर शात गोलंदाज अजित पुन्हा एकदा तयार पहिलं षडक मार्गस्थ आहे गोलंदाजाजी तयार झाले समोरच्या बाजूनं समोर एंडच्या बाजूने फुलटा चेंडू इथं पा कार्बेट फटका चेंडू जमीला समांतर आहे शेत्रोशे चेंडू येईल एक सिंगल दुसऱ्या धावीला प्रयत्न होणार का प्रयत्न झालेत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट जी माझ्या आतमध्ये पाहायला मिळते या आधीचा पहा आपण पाहिलं सामना रंगले गेला आमचे सर्व डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी सामना जिंकले त्याबद्दल त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल जाऊया पुन्हा एकदा आजच्या दिवसातील या शेवटच्या सामन्याकडे यावेळेस चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक पाहतीत आलाय मच्छू आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगानं तुम्हाला चेंडू वरती येताना पाहायला मिळालं चित्त्याची चपळाई दाखवली मच्छिंद्रनं जी आतमध्ये पाहायला मिळाली संघासाठी त्यानं थावा बसवल्या मॅडम ऑफ द मॅच चा आपण देतोय डॉक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत मॅन ऑफ द मॅच गेलाय स्वप्नील महाजन बिग ब्लास्ट ठरतायत सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रुपेशजी आहे रे आणि सचिनजी शिंदे यांच्या हस्ते आपण ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय दोन्ही मान्यवर विनंती असेल समोर या मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार आपण याआधी काही काळ थांबवला होता या ठिकाणी आपण पाहतोय हा किताब दिला जातोय मान्यवरांचे आभार खेळाडूंचे स्वागत चाव्या गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाज मार्ग वरती पहिलं षटक संपलं गेलं पहिल्या षटकात खर्च केला तब्बल अकरा धावा आहेत दुसरं षट टाकण्यासाठी दीपक आलेत गोलंदाजीसाठी जे पाहायला मिळत आहेत समोरच्या बाजूला आपण पाहतो फलंदाज मैदारच्या आतमध्ये दत्ता करेल का गोलंदाजचा गोल पत्ता इथं पाहायचंय मैदर्श आत शांत वातावरण संध्याकाळचं सत्र थंड वातावरण पडले इथं थंड होऊन जमणार नाही फलंदाजी आक्रमक करायची आहे यावेळेस फुलटा चेंडू त्याचा घेतला खरपूस समाचार चेंडू गेलाय छत्रपतींचा छावा मिळाल्या साधावा हवा षटका दनधनी षटका षटका थँक्यू सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू तिला इथं दत्ता कुठली चुकी करणार नाही षटकार खेळतोय ताकद दाखवतोय न चाकत दाखवतोय आत्मविश्वास दाखवताना पाहायला मिळाला संघाचं धावफलक सात हवीने वाढलं गेलं स्कोर कार्ड जाऊन पोचले सतरा आता दोन संघांसाठी खतरा देखील सुरू होणार यात तिळे मात्र शंका नाही कन मात्र शंका नसेल पाहायचंय मैदानाच्या आत दीपक वरती बोल होतोय दीपकला आपले अस्त्र बाहेर काढावे लागतील गोलंदाजीची धार दाखवावी लागेल गोलंदाजी मध्ये असलेलं प्रभावी गोलंदाजी त्याला आता इथं दाखवणं गरजेचं असेल तत्ता आपण आक्रमक बनतोय पॉवर प्लेचा फायदा उठवतोय पुन्हा एकदा या वेळेसचा झेंडू तुम्ही पाहताय वाईट पाहायला मिळाला डाव्या इस्टनच्या बाहेरनं झेंडू गेला आहे कारण की डावखोराचा फुलंदाज तुम्ही पाहताय लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या हातमध्ये आहे पुन्हा एकदा ताकदवर फटके खेळतोय दीपक इथे कम बॅक करणार का हो यावेळेस यावेळेस पहा चेंडू बॅटवरती आला नाही डॉट चेंडू आहे एक एक डॉट चेंडू आता तुमचा काळजाचा ठोका चुकवणार आहे काळेवाडी विरुद्ध हिवरे असा सामना तुम्ही बादा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल संध्याकाळचा हा शेवटचा सामना संध्याकाळचं सूत्र पुन्हा एकदा बहरतय दीपक गोलंदाज मार्गवरती तयार हो यावेळेस पहा डान्सिंग डाऊन चेंडू खेळायचा आहे पुढे सरसाव देऊन चेंडू खेळायचा होता चेंडू बॅटवरती आला नाही मिडल झाला नाही टॉट चेंडू आपण पाहतो मैदाराच्या हातमध्ये आहे दीपक आपल्या तर आता बाहेर काढतोय उभं करण्याचं काम करतोय दत्ताला जे मैदानावरती पाहायला मिळतंय ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणार का कारण की हे दुसरं पॉवर प्लेचं आणि अंतिम असेल हे पॉवर प्लेचं षटक जे तुम्हाला पाहायला मिळणार त्यानंतर पाच क्षेत्रचे तुम्हाला बाँड्री लॅनवरती काम करताना पाहायला मिळतील तैनात असताना जे पाहायला मिळणार आहे समोरच्या बाजूला पुन्हा एकदा यावेळी देखील बा शॉर्ट टॉन पूल केला तिथं आता क्षेत्रशेख आलेत वाऱ्याच्या वेगनं चेंडू आडवला फेक देखील बा सुरेख मैदानाच्या आतमध्ये आहे कौतुक करावं लागेल डिपस्कले क्षेत्रशेखच वाघाची दौड तिथं देखील तुम्हाला पाहायला मिळाली चेंडू अडवला फील्ड केला तोपर्यंत क्विक फेकण्यामध्ये त्याला यश येताना पाहायला मिळते क्षेत्रक्षण बदललं जाईल डावखोरा त्याचा फलंदाज तुम्हाला एका बाजूला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला राईट हँड बॅट्समॅन जो मैदानाच्या आतमध्ये आहे म्हणजे कॉम्बिनेशन जर पाहायला गेलं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ही एक चानकश्य खेळी जी तुम्हाला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला हिवर संघाकडनं ही जोडी पहा किती चाणक्य आहे चतुर गोलंदाजी देखील म्हणावी लागेल दीपकशी पहिल्या चेंडूवरती जरी शट करायला त्यानंतरचे चेंडू लाट जेव्हा पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा चेंडू पहा बिग हिट केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क वाघन शिधाड फोडला पहा षटकार छत्रपतींचा छावा या सहा धावा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा दनधनी धनी षटका षटका षटकार मैदारच्या मध्ये मनोज पहा लाचवाप फलंदाजी मैदारच्या मध्ये सुरू करतोय आक्रमण करतोय दीपक वरती यावेळेस फटका फसलाय शेतरक्षक चेंडूच्या खाली येतोय झेल दूरवरती राहिला प्रयत्न जवाब शंभर टक्के एफर्ट म्हणावं लागेल कौतुक करावं लागेल एस टी रक्षकाचं काय पळत गेलाय काय वेगानं चेंडूवरती झेप टाकण्याचा प्रयत्न होता षटक संपलं जाईल दोन षटकांचा खेळ संपेल धाव फलकावरती धावा लागल्या सत्तावीस धावा बिनबाद सत्तावीस धावा प्रथम हिवरे संघाच्या खात्यामध्ये आहेत कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो भेटतो लोकांसाठी जगणारे सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असण मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेब मानाचा खरंडक तुम्ही पुरंदरेश्वर चषक दोन हजार एकवीस चा दिवस क्रमांक पाचवा सामना क्रमांक अंतिम सहावा सामना आजच्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय सर्वांच्या नजरा तुम्ही पाहताय प्रेक्षकांच्या आता मैदानावरती आहेत आजचं संध्याकाळचं सत्र गाजवणार कोण त्यासाठी बाहे दोन्ही संघ एकमेकांवरती आता तुटून पडलेत एकमेकांच्या विरोधात तुम्हाला ही रंगत लढवताना पाहायला मिळतात गोलंदाज तयार असेल समोरच्या बाजूला आलाय प्रदीप आपण पाहतोय गोलंदाज मार्ग वरती आहे प्रदीप आपण पाहतोय काय कामगिरी करेल रफ्तार का राजा गोलंदाजीसाठी तयार हो काय झेंडू आहे पहा काय वेग आहे काय व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडं फार मोठं टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला देखील ओळख आहे गोलंदाजीची धार हे गोलंदाजाकडनं पाहायला मिळते सकाळचं सत्र देखील गाजवलं होतं आता या सामन्यामध्ये दे देखील पाहायचं काय कामगिरी तो करणार आहे तब्बल आपल्या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं कालपर्यंत अठ्ठेचाळीस संघ होते आज देखील बारा संघ खेळले जवळ जवळ आपण पाहतोय पाच दिवसामध्ये साठ संघ सहभागी झालेत आणि पहा इथं काय रक्षक दूरवरती राहिलाय यष्टीरक्षक जर आज म्हणत असेल माझ्याकडेच काय आज झेल येत आहेत आणि आलेत तर आलेत इतके अवघड आलेत ना त्यांनी प्रयत्न देखील करताना दाखवलेत किती मोठा संघर्ष त्याला करावा लागतोय मित्रांनो आयुष्यामध्ये किती वादळ येतात किती संघर्ष येतात त्याच्यावरती तुटून पडायला शिका यश तुमच्या समोर लाजत धावत ना आले ना तर तिथून पुढे सांगा काय कामगिरी आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप मैदानाच्या आतमध्ये करेल समोरच्या बाजूला आज जी दोन फलंदाज आक्रमक होते त्याला दीपकने आपण पाहतो इथं उभं करण्याचं काम केले तीच कामगिरी आता दुसऱ्या बाजूने देखील होताना पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल हा चेंडू आपण पाहतोय हलक्याने खेळला क्षेत्र वरच्या चेंडू येईल एक धाव पूर्ण दुसरीला प्रयत्न केला नकार मैदानाच्या आतमध्ये मध्ये आलाय दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न करायचा होता थांबवलं चांगला कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय तिसरं शिडक मार्गस्थ झाले गोलंदाज मार्ग होती वेरिएशन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय प्रदीप रफ्तार का राजा गोलंदाजी करतोय दुसऱ्या बाजूला ढक अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे तत्ता तुम्ही पाहताय जो फलंदाजी मध्ये कहर केलाय फलंदाजी मध्ये आग होतोय हो या वेळेस देखील काय चेंडू आहे काय वेग आहे या गोलंदाजाकडं तुम्ही पाहताय ताकदवर गोलंदाजी होताना पाहायला मिळते रक्षक देखील पाहा किती लांब उभा आहे त्याला देखील माहिती आहे वेगवान गोलंदाजीचं षटक हे पाहायला मिळते समोरच्या बाजूला आपण पाहतोय दत्ता देखील तितकाच ताकदवर फुलंदाज आहे दत्ताला देखील इथं चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवायचे ताकद दाखवायचे ना चाकत दाखवायचे आत्मविश्वास आता दाखवायचा आहे हा चेंडू पहा नक्की टॅप केलं इथं काय चेंडू माती खातोय शेतरशेखाली चेंडू वरती पा वाऱ्याच्या चे वेगाने चेंडू आढावला दुसरीला देखील प्रयत्न होईल दोन धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या हातमध्ये आहे धावफलक वाढलं संघाच्या धाव फलकावरती बत्तीस धावा क्रिकेट 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 अनिश्चितीने भरलेला खेळ तुम्ही आहे क्रिकेट आहे आपल्या गावासाठी खेळलं म्हणजे क्रिकेट आहे अकरा खेळाडूंना सोबत घेऊन खेळलं म्हणजे क्रिकेट आहे आपल्या गावाचं नाव उंच नेणं क्रिकेट आहे मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेबांना शुभेच्छा देणं म्हणजे हे आजचं एक क्रिकेट आहे फार शुभेच्छा दिल्या जातील बिग हिट करून चेंडू पोहोचवलाय वा बाय वा आउट ऑफ द पार्क षटकार छत्रपतींचा छावा या सहा धावा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारी मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वर चषकाचा दंदनी धनी षटका षटका आजचा दिवस जर पाहिला गळ तर मंडळी डॉक्टर मंडळीने देखील आजचा दिवस गाजवला या आधीचा सा सामना तुम्ही आठवा कार्यरत आहे देशाची सेवा आहे समाजसेवेमध्ये नक्की त्यांचं एक मोठा वाद आहे जे मनुष्याला देवाच्या रूपात भेटतात डॉक्टर म्हणून जे जीव वाचवण्याचं काम हे आपल्या प्रेक्षक राजा असतील खेळाडूंचं करण्याचं काम डॉक्टर मंडळी करतात त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल जे आपण पाहतोय षडक क्रमांक तीन संपलं धाव थर्टी एट एथ धावा याआधी आपण डॉक्टर साहेबांची चर्चा करत होतो कारण की वेळात वेळ काढून मैदानावरती येणं म्हणजे काही सोपं नाही पेशंट जी आपण पाहतोय प्रत्येक दवाखान्यामध्ये लाईन लागलेली असते तिथून पुढं वेळ काढून येणं सर्व गोष्टींची पूर्तता करून येणं आणि मग हा क्रिकेटचा संग्राम रंगवणं त्यांचं देखील मी कौतुक करेल आमच्या पुरंदर चषक आणि आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे सहाव्या गोलंदाज आपण पाहतोय षडक क्रमांक चार सुरू होईल गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये कामगिरी दिली जाते गणेश आले गणेश म्हणले की संकट मोचक गणेश म्हणले की तारण हरता गणेश म्हणले की विघ्न हरता संघावरती आलेलं संकट दूर करणारा आता गणेश काय पाहायचंय काय कामगिरी करणार आहे हो हो यावेळेस पाहिले तर चेंडूला आपण पाहतोय खांडू काढले क्षेत्रशेख त्या ठिकाणी आहे थर्टीआर सर्कलमध्ये तुम्ही पाहताय चेंडूचं कलेक्शन होईल फेक देखील सर एक असेल एक सिंगल आली आहे प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळेल मी आधी देखील म्हणलो होत लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही जोपर्यंत मायदाराच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत जिंकणं नियतीला देखील शक्य नाही प्रयत्न तर करावे लागतील प्रयत्नांची परिकष्ठ करावी लागेल दत्ताला आता मायदाराच्या आतमध्ये यावेळी देखील माझ्या आडवे बॅटे खेळला क्षेत्र आहे तिथं खिट आणि पहा माईदराच्या आतमध्ये दीपकचा थ्रो जर आता यशांवरती लागला असताना तर परतावं लागलं असतं दत्ताला इथं घरट सोडावं लागलं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर तरला मान्य रा मान्यता आहे जे काय सिद्ध करायचे ते स्वबाळावरती आणि स्वतःच्या मनगटावरती तुम्हाला इथं किल्ला लढवावा लागणार आहे धडधड वाढवणारा सामना आजचं संध्याकाळचं सतर्क आजवनार कोण सलामीची जोडी मनोज समोरच्या बाजूला पुन्हा एकदा ओ यावेळेस वेळेस काय यशिरक्षकाचा चेंडू आपण पाहतोय हातामधून निसटलाय शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रदीप पाहायला मिळतोय क्षेत्रक्षण सुरेख असेल त्या ठिकाणी पाहायला मिळालं गणेश देखील आपण पाहतोय ताकदवर गोलंदाजी करतोय त्याने देखील या षटकामध्ये कोणताच मोठा फटका खेळू दिला नाही त्याच देखील मी कौतुक करणार आहे यावेळेस देखील आपण पाहतोय शेडू खेळला क्षेत्रशेख आपण पाहतोय शेडवती येईल दुसरीला प्रयत्न प्रयत्न झालेत आपण पाहतोय गॅपमध्ये फडके खेळण्याचा हा प्रयत्न होतोय वारंवार भाईच्या स्वरूपात ह्या दोन धावा मिळणार आहे काय कामगिरी आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये होणार आहे यावेळेस आणि चेंडू एक टप्पा खात पार होतोय सीमारे खनखनी चौकार फटका गिलाच चौकार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारी मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनी चौकार शेहेचाळीस धावा संघाच्या धावपलकावरती लागत आहेत <laughs> शेहेचाळीस धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आता आक्रमण कोणी केले दत्ता आपण पाहतोय इथं पत्ता पलटताना पाहायला मिळाला गोलंदाजाचा चूक करतोय इथं मैदानाच्या आतमध्ये कधीच तयार हो हो या वेळेस पुढे सरसो चेंडू खेळायचा पंच कळवतील हा चेंडू वाईट आहे अतिरिक्त पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय थांबवलं गेले आपण बातो इथं गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा दाखवा लागणार आहे तडझड वाढवणारा सामना प्रेशर दबाव जाणवेल आता हो यावेळेस दिगेल बा फुलटाच होता एक धाव पण पूर्ण आहे दुसरीला प्रयत्न होणार का प्रयत्न केले गेलेत पहा दुसऱ्या धावीला देखील प्रयत्न आहे चपळाई दाखवावी लागेल जशी गोलंदाज आपण पाहतोय फेगवान गोलंदाजी करतात तशी फलंदाजांना देखील चपळाई दाखवावी लागेल कारण की धावा तुम्हाला बनवायच्या संघाला एक उच्चांकी धावफलक फलक बनवून द्यायचे षटक क्रमांक चार मैदानाच्या आतमध्ये संपली जात आहेत संघाच्या धावफलकावरती एकोणपन्नास धावा बिनबात एकोणपन्नास धाव्यांची भागीदारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मानवंदना देऊ या कार्यकुशल हवेली पुरंदर कार्य सम्राट नामदारांना मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या कर्तृत्वाला सज्जवूया पुरंदरेश्वरा चषकाच्या दिदी पेमान सोहळ्याला संघर्ष समन्वय अभ्यास विचार संघटन शेवटचा शेडा आता मार्गस्थ होईल अंतिम सहा चेंडू पहिल्या डावातले पाहिजे आता हे चेंडू फार निर्णायक असतील या सहा चेंडूंवरती किती धावं वसूल केला जात आहेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे सांगायला जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील जिंकून द्यायचं असेल तर प्रयत्नांची परिघष्ठा याआधी आपण चर्चा केली समुंदर की लहरे कबी पहाडोतग नाही पोषते कोशिश करणे की कभी हार नाही होती प्रयत्न केले जाणार का पाहिजे आता गोलंदाज मार्गमध्ये आलेत योगेश तर समोरच्या बाजूला अर्धशतकी भागीदारी आपण पाहतो हे खेळाडू रचत आलेत

नवीन फलंदाज सागर आलेत वेळ वाचवा वेळ समय बचाई समय किसी का गुलाम नाही हम समय के गुलाम आहे वेळ आपल्यासाठी थांबणार नाही सूर्यदेव आता मावळतीला गेलेत ते काय आपली वाट पाहणार नाही त्यांची वाट आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जितका वेळ तितक्या वेळ पाहावी लागणार आहे इथं तुम्हाला आता सामना निर्णय वेळेमध्ये संपवणं आहे त्यामुळं वेळ वाचवा कौतुक करेल गोलंदाज योगेचं पहिल्याच चेंडूवरती त्यानं मोठा मासा कडायला लावला आहे सहा या मैदाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार हो यावेळेस सागरला फटका खेळायचा ज्या दिशेने खेळायचा नव्हे त्या दुसऱ्या दिशेला चेंडू गेलाय बॉटम ए चेंडूने घेतली आहे पाहायला मिळतीय पन्नास धावा संघाचं अर्धशतक पूर्ण झालं पन्नास धावा धावपल्यावरती लागल्या गेल्यात खेळाडूंनी देखील आपण पाहतो इथे कित्येक विक्रम रचले चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातनं पाहायला मिळालं मेडन छेडक पाहायला मिळालं असे चमक दाखवणारी ही स्पर्धा म्हणजे पुरंदर शिवरा चषक दोन हजार एकवीस खेळाडूसाठी मोठं व्यासपीठ एकशे ब्याण्णव देशांमध्ये पुरंदर टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातनं ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते ह्या समोर सरसवर येऊन चेंडू खेळायचा आहे डान्सिंग डाऊन द चेंडू खेळण्याचा प्रयत्न वारंवार फसले गेलेत अखूट टप्प्याच्या चेंडूंवरती चेंडू बॅटवरती आलेले नाही आहेत तत्ता पुन्हा एकदा समोरच्या बाजूला आहे यावेळेस पूल केला चेंडूला आपण पाहतोय क्षेत्रशक्ती आले लेगला चेंडू आपण पाहतोय आली आहे त्याचं रूपांतर होणार सागर आपण पाहतोय किती चाणक्य आहे तो दुसऱ्या बाजूला पळत सुटला आणि संघाची धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते बावन्न धावा स्कोर कार्ड वरती आहेत कौतुक करावं लागेल सलामीला आलेला फलंदाज अजून झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये दत्ता ओहो हो यावेळेस पहा इथं फक्त चेंडूला हवा घालण्याचं काम झालं आणि पहा डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता त्रेपन्न धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक अंतिम सुरू झाले षटकातले काहीशे चेंडू जे चे बाकी असतील इथून पुढचे फटके निर्णय करावे लागतील शेवटचं षटक मार्गस्थ आहे सागर खेळणार का इथं षटकार पाहायचे आता माहिती आतमध्ये काही इथं विकेट मिळवून देईल गोलंदाज योगेश पहिला डाव तुम्ही पाहताय सुरू आहे क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय काय विवाह रचना आखली गेली क्षेत्रक्षणाची रांगोळी तुम्हाला आखत्याना पाहायला मिळतील खेळाडू पहा आतमध्ये योगेश पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवरती तयार यावेळेस पहा पुढे सरसोतून खेळण्याचा चेंडू आपण पाहतोय लॉंगला चेंडू गेलाय क्षेत्ररक्षा दुसरीला प्रयत्न प्रयत्न झालेत तोपर्यंत आपण पाहतोय पर दोन धावा तिसरीला करायचा आहे आणि आता इथं सागर असेल एक इनिंग संपेल एक डाव संपला गेला प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय हिवरे संघानं बनवल्या गेल्या पंचावन्न धावा आणि जिंकण्यासाठी छप्पन्न धाव संख्येचं आव्हान असेल काळेवाडी संघाला ताबडतोब वेळ लावायचं नाही बॅड नाईट अपील कुठलंही नसणार आहे दुसरा चला ताबडतोब खेळाडू तुम्हाला दुसऱ्या बाजूने फलंदाजी करायचे आहे मध्ये ताबडतोब चला वेळ लावायचा नाही काळेवाडी संघ अंधार पडत चाललाय सर्वांना विनंती असेल क्षेत्ररक्षण करणार संघ ताबडतोब मैदाराच्या आतमध्ये चला हिवर संघ प्रथमता फलंदाजी करता असताना एका घड्यांच्या मोहबदल्यामध्ये पंचावन्न धावा बनवल्या गेल्या छप्पन्न धाव संख्येचा आता पाठलाग सुरू होईल दुसऱ्या बाजूने आता जो मैदानाच्या आतमध्ये आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ ताबडतोब चला वेळ लावायचा नाही बात पुरंदर शिवरा चषक दिवस क्रमांक पाचवा तुम्ही पाहताय उद्या शेवटचा दिवस पहिल्या फेरीतला जो असणार आहे त्यानंतर तुम्हाला ताकदवर सामने जे पाहायला मिळेल उद्या लेदर क्रिकेटचा सा देखील सामना वीस षटकांचा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळणार आहे प्रेक्षक वर्गाला मी नक्की सांगेल उद्या फक्त पहिल्या फेरीतील चार संघ असतील याची नोंद घ्या त्यानंतर लेदर क्रिकेटचा सा सामना एक होणार आहे तो प्रेक्षणीय सामना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून वीस षटकांचा जो सामना असेल ट्वेंटी ट्वेंटी जो उद्या तुम्हाला पाहायला मिळतील जे अकॅडमीतले प्लेयर आहेत युवा खेळाडू आहेत त्यांना उद्या या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल आपल्या क्लबचे जे पुरंदर तालुक्यातील जे काही क्लबमध्ये खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी उद्या प्रेक्षणीय सामना आहे आणि पहिल्या फेरीतील उद्या फक्त चार संघ जे अजून खेळायचे बाकी आहेत चवळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून चौसष्ट संघ खेळवले गेलेत त्या चौसष्ट संघांमधले फक्त चार संघ आणि आजपर्यंत म्हणजे या सामन्यापर्यंत साठ संघ जे आपल्या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत टोटल बत्तीस संघ ज्या स्पर्धेतून आपण पाहतोय दुसरं फेरीत जाणार आहेत त्यासाठी उद्या फक्त चार संघ खेळताना तुम्हाला दोन सामने पाहायला मिळतील जे पहिल्या फेरीतील असतील आणि त्यानंतर लेदर क्रिकेटचा वीस षटकांचा एक सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्या असं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने विनंती असेल पुरंदरेश्वरा क्रिकेट क्लबचे जे काही खेळाडू आहे लेदर खेळाडू ते उद्या तुम्हाला याच ठिकाणी वीस षटकांचा सामना खेळताना पाहायला मिळेल याची देखील सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्या चला बॅट्समन ताबडतोब चला फलंदाजी करायची तुम्हाला वेळ लावू नका अंधार पडत चाललाय त्यामुळे चला ताबडतोब वेळ लावू नका काळेवाडी संघ चला ताबडतोब फलंदाज आपण पाहतोय दाखल होत आहेत काळेवाडी संघाचे एका संघाचा ट्वेल्थ मॅन इथून गायब आहे कोणता आहे तो कुठे गेला पा ताबडतो या वेळ लावू नका सूचना आहे ही जागा सोडायची नाही हे तुमच्यासाठी तुरुंगवाचाय समालोचन कक्ष इथून जागा सोडत जाऊ नका विनंती आहे काळेवाडी संघाचा या ठिकाणी आहे बरोबर ना काळेवाडी संघाने एक असं पाठवलंय त्याला संघाची नावं सुद्धा माहित नाही आणि इकडच्या बाजूला दुसरा गायब आहे काळेवाडी संघ चला एक ज्याला सर्व संघाची नावे माहिती ताबडतोब या आणि हिवर संघ आपला बारा अद्यापही पाठवू आलेला नाही त्याला ताबडतोब पाठव वरती या चला ताबडतो कारण लाईव्ह प्रेक्षेपण आहे तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे युट्यूबच्या माध्यमातून देखील चाव्या गोलंदाज तयार झाले समोरच्या बदला ताकदवर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे यावेळेस चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ढिबेक्कवरला खेळला जाईल क्षेत्रशेख सागर चेंडूवरती आहे दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे संघाचा श्रीघर्ष झाला खातं गेलं अकाउंट ओपन होतंय संघाच्या धावपल्यावरती दोन धावाच्या पाहायला मिळत आहेत निखिल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नाव कळवा नाव या वेळेसचा चेंडू चेंडू आपण पाहतोय नो तीन क्षेत्ररक्षक एकमेकांच्या प्रेमात पडलेत छेल घ्यायचा कोणी हा प्रश्न होता कॉल दिला नाही जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आत्ताच्या धावाकडू पंच एकच धाव ठीक आहे थँक्यू संघाच्या धावफलकामध्ये आपण पाहतोय तीन धावा ज्या आतापर्यंत लागल्या जात आहेत पहिले षटक मार्ग असं झाले नितीन गोलंदाजीवरती आले समोरच्या बाजूला दोन फलंदाज असे आहेत ताकदवर त्याच्यामध्ये निखिल आणि ऋषिकेश जे पाहायला मिळत आहेत हा चेंडू डॉट हा चेंडू डॉट धड धड वाढवेल धडधड वाढवेल प्रत्येक चेंडूवरती हानामारी करायची आहे संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय इथं प्रवास सुरू झालाय छप्पन्न धाव्यांचा पाठलाग जो आता मैदानाच्या आतमध्ये होणार आहे यावेळेस पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल डीप मिड विकेट ला काहू कॉर्नर ला येतोय सीमा बार चौकार फटका सा ध्वधार चौकार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसनी चौकार चौकार थँक्यू डीजे पहा चौकार आपण बाधव बैदारच्या आत बघायला आहे क्रिकेट क्रिकेट तुम्ही पाहताय रंगलं गेलं रंगवलं गेलं रंगताना पाहायला मिळालं किती खेळाडू चमकले किती खेळाडूंनी चमक दाखवली किती खेळाडूंनी इथं आत्तापर्यंत बाजी मारली दुसऱ्या फेरीमध्ये हे संध्याकाळचं सत्र कोण गाजवणार महत्वपूर्ण सामना पहिल्या फेरीतील पुन्हा एकदा मैदारच्या आत यावेळेस फटका तर फसलाय चेंडू खाली पहा क्षेत्र आलेत आणि काय झेल कुणाचा सुटलाय निर्णायक झेल सुटतोय फलंदाज होत्याच नव्हतं निखिल नावाच्या वादळाला इथं जीवदान दिलं हे वादळ किती भयानक आता पुढे ठरेल हे ये येणारा काळ आता आपल्याला सांगणार आहे षडय क्रमांक पहिलं तुम्ही पाहता मायदर्श आतमध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत आठ धावा संघाच्या धाव करतो म्हणजे दुसऱ्या बाजूला जर मंडळी पहिल्या षटकामध्ये देखील दुसऱ्या बाजूला देखील आठ धावा होत्या आणि हीच फलंदाजी दुसऱ्या बाजूने देखील म्हणजे काळेवाडी संघाकडनं देखील पाहायला मिळते सरासरी रणनीती जी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे काय कामगिरी आपण पाहतो सागरवरती आता विश्वास कॉलेज षटक क्रमांक दोन मैदानच्या आतमध्ये सुरू होते काय कमगिरी आता सागरकडनं केली जाते जीवदान कोणाला दिले निखिलला जीवदान दिले त्याचा पुरेपूर फायदा आता उठवावा लागेल संघाला निर्णायक फलंदाजी करून द्यायचे संध्याकाळचं सत्र गाजवायचंय संध्याकाळचा हा किताब लढवायचा लढवायचाय मैदानाच्या आत थडधड वाढणारा सामना प्रेशर वाढणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय मंजिले जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है। इथं हौसले कोणाचे बुलंद असणार दर्शात। महिदर्शात काय बॅटची खडा इथं काय मोठा मासा घडायला टायमंडक इथं बात संधी साधनी थेट पठ्याने घेतली झनझनीत विकेट महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची नवीन फलंदाज संघाचा हुकमे एक् आता मैदारच्या आत प्रदीप हा पाहतोय आता मैदानच्या आत मध्ये दाखल होतोय या खेळाडूवर त्या सर्वांच्या नजर आहेत हो त्याच नव्हतं करणारा खेळाडू आता आलाय सागरचं कौतुक करावं लागेल त्याने पहिला मासा जो संघाला ब्रेक थ्रूच्या गरज होती ती मिळवून दिली आहे पायदर्शात क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव पाहायला मिळतोय काय रणनीती आता प्रदीपच्या समोर असेल पाठलाग करायचंय छप्पन्न धावसंख्येचा सागर तयार पुन्हा एकदा यावेळेस बा सागर गोलंदाजी, गोलंदाजी, ला जबा गोल गोलंदाजी अफलातून गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये तशाच तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट असं म्हणलं जातं याआधी ह्याच गोलंदाज म्हणजे जो फलंदाजीला आलाय प्रदीप ही गोलंदाजी केली होती आता तीच गोलंदाजी सागर दुसऱ्या बाजूनं करतोय हे असतं क्रिकेट हे असतात पेज हे असतात क्रिकेटचा रणसंग्राम हा असतो क्रिकेटचा महाकुंभ मेळा हा असतो क्रिकेटचा आखाडा जो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय हो यावेळेस पुल इथं पाहायचंय क्षेत्रक्षक शर्यत लागली दोन क्षेत्रांमध्ये शर्यत कोण जिंकणार चेंडू कि शर्यत चेंडू जिंकली खन खरीत चौकार। चौकार, चौका, चौकार चौकार फटका अगिला चौकार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सनसने चौकार चौका काय शर्यत आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये लागली होती दोन क्षेत्रक्षांमध्ये चेंडू गेला सीमारेषेला बाय बाय करत चौकार येतोय आक्रमण कोणावरती आहे आता एकत्र पाहिलं गेलं दुसरा वाजण ताकदवर गोलंदाजी करणारा सागरवरती तुम्ही हल्ला हल्लाबोल झाला गेलाय धडधड वादव सामना प्रेशर वाढवेल हृदयाचे ठोके वाढवेल जिंकणार खोन आता इथून पुढच्या तुम तुम तुमच्या उत्खंठात संपल्यात कारण की पहिली फेरी संपत आली आहे आज तुम्हाला फक्त आणि फक्त जिंकायचं आहे यावेळेस चेंडू खोदून काढलाय सरळ सीमारेषेला लाव येतोय हवाई यात्रेला येणारा हा बिग 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 छत्रपतींचा छावा या सहा धावा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वर चषकाचा देणार आहे ने देत जावे घेणार घेत जावे देता घेणारे दोन्ही हात भिघावे देणारा मिळालाय सागरच्या रूपात गोलंदाज प्रदीप लापर पाहतो मैदारच्या हात काय सामना सुरू आहे संध्याकाळचं सत्र गाजवलंय गोलंदाज फलंदाजांना हो यावेळेस महा फुलटा होता डीपेक्षा कवरला चेटू खेळला जाईल क्षेत्रच्या वाऱ्याच्या वेगन शेटवर त्याला एक धाव पडून पूर्ण दुसरीला प्रयत्न होणार का नाकार मैदारच्या हात मध्ये असेल थांबवलंय थांबवलंय वाईदारच्या आतमध्ये तुम्ही पाहताय काय सामना सुरू आहे दोन्ही संघ हार मानायला तयार नाही इथं कोणता संघ मागर घ्यायला तयार नाही इथे एकही संघ सांगून देतोय आम्ही फक्त जिंकायला आलोय जे मैदाराच्या आतमध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे काळेवाडी विरुद्ध हिवरे पुरंदर तालुक्यातील ही दोन गावे आज वाघ डोंगराच्या छावणीमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहेत यावेळेस घडा इथं एसटी रक्षक दूर राहिला किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय झेल येते वाचला गेलाय षटक क्रमांक बा मैदानाच्या आतमध्ये दोन संपलं जाईल पंच कळवत आहे दोन षटकांचा खेळ संपतोय संघाच्या धावपलकावरती धावा आहेत वीस धावा म्हणजे दहाच्या सरासरीनं आतापर्यंत वीस बनवल्या आहेत शेवटचे शेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये अठरा आणि अजूनही बनवायच्या छत्तीस धावा कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादा भेटतो भेटतो लोकांसाठी जगणारे सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे प्रत्येकाच्या हक्केला ओ देणार सामनाला शेवटच्या अठरा चेंडू छत्तीस धाव्यांची गरज गोलंदाज गोलंदाज्या हो वेळेस भन्ना वेगानं टाकलेला चेंडू तुम्ही आहे गोलंदाज मार्ग वरती मोहन आलाय मोहन टाकणार का आपल्या गोलंदाजी मध्ये मोहन सर्वांना पाहायचंय आज प्रचंडाची ताकदवर गोलंदाजी मैदारच्या आतमध्ये मोहनला करायची तर समोरच्या बाजूला किल्ला लढवण्याची वेळ आली आता मैदारच्या आतमध्ये प्रदीप वरती शांत पडलाय प्रदीप आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश ऋषिकेशला हात चेंडूला दुखापत करायची चेंडूला सीमारेषा पार पाठवायचे काय कामगिरी होणार हो oh, हा चेंडू पा अगदी चाटून गेला बॅटीच्या जवळ कळवत आहे चेंडू टॉट आहे बॅट चेंडूवरती घ्यावा लागेल मिडल करावं लागेल चेंडूला सीमारेषा बार पा पोचाव लागेल स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय उपस्थित होत आहे जयप्रकाश काळखेरी साहेब आणि नितेशजी पवार या दोन्ही मान्यवरांचं सकाळच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन होते आपलं देखील मनपूर्वक स्वागत पुरेंदर शिवास चषक दोन हजार एकवीस हो या वेळेस देखील वेगवान पहा चेंडू पाहायला मिळाला इथं घर सोडलं क्रिकेट मधील आत्महत्येचा शिकार फलंदाज ऋषिकेशनी थेट पठ्ठ्याने घेतली झनझनीत विकेट महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची जाव्या मैदारशा मध्ये नवीन फलंदाज येईल आता मैदानच्या मध्ये योगेश आलेत योगेश आपल्या संघाला नवीन चेतावणी घेऊन आलेत की काय पाहायचंय विजयाची चेतावणी आता इथं पाहायची आहे विजयाच्या पताका इथं फडकवायच्या योगेशला संघाला पाहायचं इथं विजय मिळून देणार का गोलंदाजाने आपलं काम केलंय मोहनने पाहायला मिळतंय ओ, हो हा चेंडू देखील पहा काय भेदक मार आहे मोहनचा तुम्ही पाहत आहे अचूक लाईन आणि लेंथ या गोलंदाजाकडे आहे दुसऱ्या हवेला देखील प्रयत्न क्षेत्रक्षक कुठं तरी कमी पडताय असं वाटतंय मैदर्श आतमध्ये काळेवाडी विरुद्ध हिवरे हिवरे संघ तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणामध्ये आता ताकद लावताना पाहायला मिळतील कारण की जसा जसा सामना जवळ येणार आहे तशी तशी उत्खंठ शेगेला पोहोचणार आहे हो हो यावेळेस देखील चेंडू ढकललाय दोन क्षेत्रशील चेंडूवरती वरती येतील एक सिंगल आली संघाचं धावपलक वाढलं स्कोर कार्ड वरती नजर टाकूया आतापर्यंत बनवले गेल्यात तेवीस धावा अशा धावपलकावरती आहेत ट्वेंटी आतमध्ये समीकर राय छप्पन्न धाव्यांचा पाठलाग तुम्ही पाहत आहे सामना बदलत चाललाय मोहन इथं लाज जबाब छक आहे टाळ्यांचा आवाज आता येईल शिट्ट्यांचा कडकडाट सुरू होईल जसा सामना जवळ येईल हो यावेळी देखील बा बोटा फटक्या खेळायचा होता चेंडू बॅटवरती आला नाही चेंडू कार्पेट फटकाय क्षेत्रशे चेंडू वरती येतोय दुसरीला प्रयत्न केलाय नकार मैदाराच्या आतमध्ये नकार जो पाहायला मिळाला चांगला कॉल आहे इथं जो पाहायला मिळतोय षडक क्रमांक पहा मंडळी तीन संपली गेली संघाच्या धावपलकावरती धावा लागल्या चोवीस उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता बारा आणि अजूनही बनवायच्या त्या जवळ जवळ थांबा सांगतो थोडेसे गोललेखक आमचे स्थिर ते देखील घाबरले सामना पाहून कारण इतका हाय व्होल्टेज सामना आहे एक जण जरी चुकली ना तरी एखाद्या संघाला अडचणी येईल इतका अचूक लेखन केले गेले त्यामुळं एकच मिनिट देखील तुमचा सहाव्या गोलंदाज तयार असेल बारा चेंडूंचा चेंडू आपण पाहतो शिल्लक असतील गोलंदाज पण एकदा तयार ह्या वेळेसचा चेंडू आपण पाहतो मैदारच्या आतमध्ये डॉट आला गेलाय डॉट चेंडू तुम्ही पाहताय नितीन आले गोलंदाजी साठी हो यावेळेस यावेळेस दुसरा चेंडू डॉट इथं डॉट चेंडू संघाला परवडणारे नसतील हे डॉट चेंडू संघाच्या महागाईला आग लावणारे आहेत हे अजिबात परवडणार हे महागाई इथं प्रचंड होताना पाहायला मिळते क्रिकेटचं मैदान म्हणलं की संघर्ष आला क्रिकेटचं मैदान म्हणलं की पाठबळ आलं क्रिकेटचं मैदान म्हणलं की धरी आलं क्रिकेटचं म्हणलं की मैदान म्हणलं की शौर्य आलं की शौर्य आता इथं दाखवावं लागेल दुसरा धावेला प्रयत्न आधी इथं चेंडू अडवला गेला फेकी देखील आपण पाहतोय पण चळवत आहेत नॉट आउट ताबालका मध्ये आपण पाहतोय भर पडली गेली सव्वीस आहेत पाठ लाख छप्पन्नच आहे अजूनही आपण पाहतोय यावेळेस देखील बा फुलटा चेंडू होता आपण एकदा हलक्या तर खेळला डिपेडिकला चेंडू आलाय सागर पहा थोडस अडखळेल दुसरीला देखील प्रयत्न आहे प्रचंड वेग धारण करा जो आता मैदाच्या आतमध्ये एकमेव कान मंत्र असेल अठ्ठावीस दहावींची अजूनही गरज आहे हो हो या वेळेस सहा चेंडू आपण पाहतो मैदर्श आतमध्ये डॉट शॉट टर्न पूल करण्याचा प्रयत्न फसला शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील सात आणि बनवायच्या अठ्ठावीस धावा इथं कोण कोणाला देणार सात गोलंदाज की फलंदाज सात चेंडू अठ्ठावीस धावींची गरज हो यावेळेस देखील डॉट चेंडू आला षडक क्रमांक बा मैद्राच्या आतमध्ये चार संपली उर्वरित सहा चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि बनवायच्या अठ्ठावीस धावा सहा चेंडू आणि अठ्ठावीस कोण लढवणार हा इतिहास कोण रचणार आता इथं मैदानावरती पाहायचंय पुरंदर तालुका म्हणल्या की छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्ही आठवा काय चरित्र लिहिलं होतं तोडून टाकतो आठग्या ना आठवावे शिवरायांचे चरित्र फक्त आणि फक्त लढ म्हणा एकमेव कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करायची संघर्ष पानायला लागला उत्खंठा शिकेला पोचली आज इथं प्रचंड धाव्यांची धावा धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सहा चेंडू अठ्ठावीस दोन ते तीन मोठे भटके आता मैदानाच्या आतमध्ये खेळायचे इथं तुम्हाला षटकार चौकार दाखवायचे प्रेक्षकांची मनं जिंकाणारा सामना तुम्ही पाहताय चर्चा किती भयानक आहे कारण की, की त्यांना देखील माहिती आहे गोलंदाजाला आता द्यायचे कोणत्या हातामध्ये कामगिरी हे देखील पाहणं किती महत्वाचं होतं तर आमंत्रित केलंय गोलंदाज महेशला आपण पाहतोय हे निर्णायक सहा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मार्को त्यालाय योगेशला इथं ताबडतोब फलंदाजची गरज आहे पाहिजे योगेश ती कामगिरी करणार का सहाव्या मैदानशात हो यावेळेस पहिला चेंडू खराब दडपण दबाव प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतंय जर कोणत्या प्रेक्षक वर्गाला हृदयविकाराचा त्रास असेल ना तर हा सामना पाहू देखील ना का इतका धडधड सहा चेंडू आपण पाहतो अठ्ठावीस लागत होते आता समीकरण बदललं यावेळेस पहा चेंडू भिरकावून दिला इथं क्षेत्रक्षक चेल झाला विकेटचं पतन फलंदाज योगेश योगेशात संधी साधनी थेट पठ्याने घेतली झनझनीत विकेट महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची पाच चेंडू आणि सत्तावीस धाव्यांची गरज सामना रंगदार डू ऑर डाय करो या मरोशी लढत मायदारच्या मध्ये जिंकले तर दुसऱ्या फेरीत पराभूत झाले तर अख्ख्या वर्षभर या पुरंदरेश्वर चषकाची वाट पाहावी लागेल या मैदानावरती पुन्हा एकदा चव्यात थरार रंगलाय पाच चेंडू बनवायचे सत्तावीस धावा एक ते दोन मोठे आता प्रदीपला खेळवायचे हा चेंडू फुलटॉस दिला होता लॉलीपॉप दिला होता समोरच्या बाजूला हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न फसतोय दुसऱ्या बाजून आपण पाहतोय दीपकला हात खोलावे लागतील प्रदीप देखील शांत पडलाय संथ गती लागली आहे धावफलकाला तिला वेग धारण करायचा आहे जो आपण पाहतो मैदाराच्या आतमध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदाराच्या आतमध्ये चार आणि बनवायच्या आत सव्वीस धावा चार गेंदे छब्बीस रन मैदान के अंदर हो इथं काय चेंडू बाप वाईट आणि धावाली सामना पुन्हा एकदा बदलला आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा आले वाईड प्लस एक आली म्हणजे या चार चेंडूवरती जर चार षटकार खेळले गेले तर इथं आता समीकरण बदलू शकतं संधी आली संधीचं सोनं होणार का गोल्डन चान्स आलाय इथं चार षटकार खेळले जाणार का पाहिजे मैदर्शात या वेळेस महाबिग हिट करण्याचा प्रयत्न होता चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आहे जिथं कुठलाही चित्र शिक नव्हता हवा खेचून घेणारा चेंडू तुम्ही पाहिला सामना बदलला तीन चेंडू बनवायच्या चोवीस धावा उद्या साडे नऊ वाजता या ठिकाणी पहिला चेंडू पडेल उद्याचे चार संघ जे आहेत पहिल्या फेरीतले हे चारही संघ शेवटच्या असतील याची नोंद घ्या पहिली फेरी उद्या संपणार आहे ओ यावेळेस देखील पहा वाईट शेंडू पाहायला मिळतोय क्रिकेट 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 अफाट आईशा मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझा येता तू तु जमवशी आपली खेळी काळखरे व गोलंदाजी संकट शेंडू फेकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उदळला ढावं मग साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझं धावं आणि सावध तोच येथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा चुकला तो संपला कोण चुकणार कोण संपणार येणारा अवधी दोन मिनिटाचा काळ आता तुम्हाला सांगून जाणार आहे गोलंदाजी बा निर्णय गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विश्वास दाखवला महेशच्या खांद्यावरती त्याने जबाबदारी येता इथं पेलताना पाहायला मिळतोय ला जबाब षडक मैदानाच्या आतमध्ये आहे यावेळेस क्षेत्रक्षक आहे चेंडूवरती येताना पाहायला मिळतील आज देखील आपण पाहतोय लहान किलबिल परिवार देखील आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित आहे जे स्क्रीनच्या समोर पहा जिथं शाळा भरली आज ती देखील आज स्पर्धेचा आनंद घेत आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुरंदरेश्वर चषक दोन हजार एकवीसच्या च्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल चाव्या गोलंदाज पण एकदा तयार हो यावेळेस पहा अलिकेतन शेडू खेळला इथं पा सामन्यावरती विजय मिळवेल हिवरे संघ या सामन्याचा विजयाचा मानखरी विजयाचा शिलेदार त्याला लगेचच आपण पाहतोय मंडळी आजचं सत्र देखील गाजवलं खेळाडूंनी आपण पाहतोय त्यांना या ठिकाणी लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहोत काळेवाडी संघ तुम्ही देखील आमच्या स्पर्धेमध्ये दे सहभागी झाले एक चांगला खेळ दाखवला एक झुंज दिली त्याबद्दल मी तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आजचा पाचवा दिवस या ठिकाणी संपतो आहे त्याआधी आपण सामनावीराचा सा किताब देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा हा किताब या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण देणार आहोत सामन्याचा आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल ज्यानं सुरुवातीला आपण पाहतोय फलंदाजी केली संघाला एक उच्चांकी धावफलक बनून दिलं दत्ता आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दत्ता ताबडतोब या दत्ताला आपण मॅन ऑफ द मॅचचा चा किताब देतोय ज्यानं सलामीला आला संघासाठी वैयक्तिक वीस ते तीस धाव बनून दिल्या आणि एक उच्चांकी धावफलक बनवण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा पाहायला मिळाला तो दत्ता ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अक्षय शेठ तळेकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाले आपलं देखील मनपूर्वक स्वागत आमचे गोटू भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत चला मॅड ऑफ द मॅच चा किताब आपण देतोय दत्त या आपण पाहतोय एक चांगली फलंदाजी दत्ताची पाहायला मिळाली दत्ता या ठिकाणी येत आहेत अक्षय शेठ तळेकर अभिषेक बडदे यांच्या हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅच चा किताब देतोय थँक्यू त्याचप्रमाणे आपण पाहतोय दत्ता यांच्याशी चर्चा करणार आहोत दत्ता कसं वाटते इथं एक मोठ्या फॉर्मॅटमध्ये खेळत होता प्रेशरचा सा सामना होता धडधड वाढली होती तुम्ही पाहताय आणि निर्णायक वेळी फलंदाजी केली त्याबद्दल काय सांगाल आमची आज पहिलीच मॅच होती आणि टॉस जिंक हरल्यानंतर आम्हाला बॅटिंग करायची होती टीमचं ठरवलं की पन्नास रन प्लस खेळायचं आपण मॅचमध्ये राहतो बरोबर आहे कारण की सुरुवातीची गरज होती संघाला एक धावफलक बनून देण्याची ती तुम्ही पूर्ण केली परंतु जर या स्पर्धेमध्ये आयोजन नियोजन जर पाहिले गेलं तुम्हाला आपले नामदार विजय बापू शिवतारी साहेबांनी एवढं मोठं व्यासपीठ दिले आयोजक कबडीने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यांच्याबद्दल काय सांगाल बाप्पूंचं नियोजन तर पहिल्यापासूनच आहे पिसरवे मध्ये एक पी एलची मोठी स्पर्धा बाप्पूंनी बरवली होती त्याच्यानंतर एक मोठं नियोजन पुरंदरेश्वर करंडक हा एक मोठा प्लॅटफॉर्म पुरंदर तालुक्यातील मुलांना एक भेटलेला आहे बरोबर आहे तुम्ही देखील आजचं सत्र गाजवलं संध्याकाळ सत्र तुमच्या नावावरती राहिले जाता तुला जातोय मॅन ऑफ द बॅट थँक्यू मित्रांनो पुरंदर शिवराज शिकवक दोन हजार एकवीस दिवस क्रमांक पाचवा या ठिकाणी संपला असा आहे आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने जाहीर करतो